केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज आणखी एक गौप्यस्फोट केलाय. आता ठाकरे गट राहिलाय कुठे राहिले ते सुद्धा आता शिंदेंच्या वाटेवरती आहेत. आज नाही सांगत मात्र पुन्हा मी कधीतरी सांगेन की चौघे जण तर माझ्याच संपर्कात आहेत असं विधान केलंय नारायण राणे यांनी. आणि त्यामुळे त्यांनी आता मोठा गौप्यस्फोट केलाय असंच म्हणायला हवं. ठाकरे सोडून सुद्धा महाराष्ट्र आहे आणि आता मातोश्रीपुरतं राजकारण राहिलेलं नाही असं सुद्धा नारायण राणे यांनी म्हटलंय. दरम्यान बाळासाहेबांनी तुम्हाला संधी दिली नसती तर तुम्ही कणकवलीपर्यंतच मर्यादित राहिला असतात असं त्यांना प्रत्युत्तर दिलंय आता सुषमा अंधारे यांनी. त्यामुळे आता राणे विरुद्ध अंधारे असा सुद्धा सामना आज बघायला मिळाला. तर या सगळ्याबद्दलची टीका करताना नारायण राणे यांनी नेमकं काय म्हटलंय आणि सुषमा अंधारे यांनी त्यांना कशी प्रतिक्रिया दिली आहे बघूयात. गट कुठे राहिलाय, काय गट राहिलाय, संपलाय ना गट. आता शिवसेना कुठे राहिली अहो, किती 56 वरून 6-7 आहेत ते पण आता वाटेवर आहे, ऑन दि वे आहेत. एनी मोमेंट ते पण सहभागी होती. तुमच्यात कोणी संपर्कात आहेत का? हो, 4 जण आहेत. कोण नाव तरी सांगा ना. आज नाही, उद्या सांग भेटा. जर त्यांचं असं म्हणणं असेल की कोण ठाकरे, ठाकरे कुठे आता शिल्लक राहिले आहेत, तर हे तेच ठाकरे आहेत राणे साहेब. तुम्ही ज्यांना म्हणताय ना की मातोश्रीपुरते, तर याच मातोश्रीत असणाऱ्या ठाकरे आणि त्यांच्या तीर्थरूपांनी तुमची कुवत नसताना सुद्धा तुम्हाला उपमुख्यमंत्री पदापर्यंत बसवलं होतं. अन्यथा तुम्ही कणकवली लिमिटेड कंपनी इतकेच मर्यादित राहिला असता. तरीसुद्धा राणेजी, आपल्याला आणि आपल्या सगळ्या असे फुसकेबार वाजवणाऱ्या तमाम विरोधकांना आमच्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.